आणि आता पाहूयात मुंबई आणि पुण्यामधल्या बातम्या. मरीन ड्राइव्ह ते सिलिंग पर्यंतचा कोस्टल रोड जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. कोस्टल हायवे है जो मुंबई की ट्रैफिक को कम करेगा. ये जनवरी एंड तक ये मरीन ड्राइव से ये वर्ली तक खुलेगा, अगले साल में आगे का खुलेगा. उपनगरीय रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी तीनही मार्गांवर ब्लॉक. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर दुरुस्तीचं काम, तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पाहणी. स्वच्छतेसाठी डीप क्लिनिंग ड्राईव्ह मोहीम सुरू. तळोजा कारागृह कर्मचाऱ्यांना मिळणार नवं घर. धोकादायक घरांवर गृह विभागाचा तोडगा. 182 नव्या घरांसाठी 70 कोटी 20 लाखांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता. आळंदीमध्ये कार्तिकी सोहळ्याच्या निमित्तानं वारकरी दाखल. बळीराजावरची सगळी संकट दूर होऊ दे, माऊली चरणी साकडं. पुण्याच्या इंदापूरमध्ये एक महिना होऊन सुद्धा टंचाई निवारणाचे आराखडे नाहीत. जिल्हा आराखडा तयार करण्यास विलंब, नागरिकांमध्ये संताप. पुणे रेल्वे विभागाची एकाच महिन्यामध्ये 100 कोटी रुपयांची कमाई. दिवाळी छटपूजा सणांमुळे उत्पादनामध्ये वाढ. पुण्याच्या आळेफाट्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव आजपासून बंद. शेतकऱ्याला योग्य बाजारभाव देण्याची मागणी. सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती. बाळासाहेब थोरातांच्या हस्ते बाप्पाची आरती संपन्न. सोनिया गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचं आयोजन.